आरक्षण के जटिल मुद्दे पर मुख्यमंत्री द्वारा बुलाई गई सर्वदलीय बैठक का विपक्षी दलों के नेताओं द्वारा बहिष्कार करना विपक्ष का यह रूप उचित नहीं है यह बैठक मराठा और ओबीसी समुदाय के हित के लिए थी विपक्ष का रूप निंदनीय है ऐसा रूप महाराष्ट्र के हित का नहीं है जनता ने देखा की विपक्ष जाति की राजनीति कर रहा है विरोधी पक्षा चा नेत सर्वपक्षीय न जाऊन बैठक मराठा मराठासी आरक्षण ऐसी महत्वा निर्णय घेना चाहे शेवटी ओबीसीतलं कुठलंही आरक्षण जाऊ नये ही भूमिका सर्वांचीच आहे मला वाटतं शरद पवार साहेबाची ही भूमिका परवा त्यांनी सांगितली आणि मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे मराठा समाजाचे आरक्षण टिकलं पाहिजे त्यांनाही त्या ठिकाणी योग्य न्याय मिळाला पाहिजे सरकार यावर काम करत आहे एकनाथ शिंदे काम करतात आहे आमचं सरकार काम करत आहे पण जेव्हा एखादी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होतं किंवा एखादी अशी परिस्थिती निर्माण होतो की सर्वपक्षीय बैठकीची आवश्यकता पडतं एकमत करण्याची आवश्यकता पडतं त्यावेळी मात्र विरोधकांनी घेतलेली भूमिका ही निंदनीय आहे ही भूमिका महाराष्ट्राला साजेशी नाही एकीकडे राजकारण करायचं जातीपाईचं राजकारण करायचं निवडणुकीच्या काळात जात पात धर्माच्या राजकारणावर मतं मागायचे आणि जेव्हा समाजाला न्याय द्यायची गोष्ट आली तेव्हा पळून जायचं हे जे महाविकास आघाडीच्या नेत्याचे राजकारण आहे हे, हे त्या ठिकाणी जनतेला दिसलेलं आहे मराठा समाजाला दिसलेलं आहे ओबीसीला दिसलेलं आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीला जनता हकलून लावल्याशिवाय राहणार नाही खरं तर सर्वपक्षीय बैठकीला न जाणे ही निंदनीय बाब आहे असं मला वाटतं